साईबाई एकदम गंभीर झाल्या. त्यांचे डोळे भरून आल्यागत झाले. हातातील निरांजनाच्या प्रकाशात ते राजांना दिसू नयेत म्हणून वळून त्यांनी वाकून देव्हाऱ्यासमोरच्या चंदनी पाटावर औक्षणाचे तबक ठेवले. राजांनी त्यांची कातरता हेरली. न राहून ते भावभरल्या आवाजात म्हणाले, सई, दिल टाकू नका. आणि आत्म्यावरही हात फिरवणाऱ्या त्या थपथपत्या शब्दांनी सईबाईंचा बांध फुटला. घशातून हमसून येणारे हुंदके रोधण्याचा पराकाष्ठेचा यत्न करूनही ते थांबत नव्हते. विचित्र कंठ दाटल्या शब्दात त्या बोलल्या, आमचा भरोसा नाही. बाळाच्या मासा हे ब धारा ऊ त्यांना त्याच्या दुधासाठी स्वा राणी काही तैनात लावून द्यावी. त्या बोलांनी राजे सुन्न झाले. त्यांना काही बोलवत नव्हते. जीवनातील काही सत्तेचं अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीने भाष्य पुरे अपुरे असते. येतो आम्ही म्हणत राजे वळले. चारी मुले खेळात रमली होती. महाला बाहेर पडलेल्या राजांच्या मनात साईबाईंच्या बोलांनी दौड धरली होती. आता आमचा भरोसा नाही. आणि कुठून तरी अगदी खोल दरीतून यावा तसा एक आवाज त्यांना ऐकू येऊ लागला. रोतान की बनाई सबसे ऐबी वस्त मौत है सेस. नेताजीराव आबाजी महादेव येसाजी कंक यांच्या संगती राजे रायगड चढू लागले. गडाच्या पाली दरवाजातून पालखी पार होताना नौबत दुडदुडली. तिच्या आवाजाने पद्मावती माचीवरच्या निशाणबारदारांना आपोआप इशारत मिळाली. त्यांनी लगबगीने निशाण चौथऱ्यावर भगवा जरीपटक्याचा ध्वजदंड उभा केला. पालखीत बसूनच राजांनी पद्मावती माचीवर आपली नजर जोडली होती. क्षणात त्यांना आभाळाच्या निळ्याशार टाक्यावर डुलणारा जरीपटक्याचा लहान भगवा राजहंस दिसू लागला. गोडमाथ्यावरचा फडफडणारा जरीपटका बघताना नेहमीच आपल्या छातीवरचा जामा काखेजवळ दाटत जातो असे राजांना वाटत आले होते. आत्ताही त्यांना तसेच वाटले. छातीजवळ उजव्या हाताची बोटे नेत त्यांनी गडमाचीवर डुलणाऱ्या भगव्या राजहंसाला पालखीतून वंदन केले. गडावरच्या पद्मावती संजीवनी व सुवेळा या तिन्ही माच्यांवरून गेले 8 दिवस नवनव्या आसामी वाहत होत्या. राजांनी थैलीस्वार धाडून साऱ्या खाशांना राजगडावर पेश होण्याची फरमाने दिली होती. कान्होजी जेथे मोरोपंत पिंगळे मानाजी भोसले सोनोपंत डबीर तान्हाजी मालुसरे रघुनाथ बल्लाळ अत्रे बाजी सर्जेकर निळोपंत आणि रामचंद्रपंत बहुलकर संभाजी कावजी सुभाणजी इंगळे सारी मंडळी जरोरीने गडदाखल झाली होती. आणि साऱ्यांना बलावो धाडण्यात राजांचा काय मनसुबा असावा याची खलबते करीत होती. राजांची पालखी पद्मावती माचीवरच्या सदर महलासमोर ठाण झाली. राजांना साऱ्यांनी अदब मुजरे घातले. ते मुजरे आपलेसे करताना राजांची उभट मुद्रा उजळून निघाली. दौडीत ठिकठिकाणी भेटणारी मंडळी आज इथं राजगडावर एका जमावाने दिसत होती. सर्वांसह माचीच्या सदर महलाकडे जात असतानाच राजांनी प्रमुख तटसरनौबत सिदोजी थोपट्यांना सदर दरबाराचा भेद सांगितला. वसुदेव पंत हनुमंतेंना मर्ताबाच्या साजाची सर्पोसबंद तपके सिद्ध करण्याची सूचना दिली. श्रीसाबांचे आणि पद्मावतीचे दर्शन घेऊन आलेले राजे सदर बैठकीवर सुखावले. सर्व मंडळींना त्यांनी बसण्यासाठी हाताची इशारत केली. सदर बसली. राजाने पुजाऱ्याने पेश केलेल्या परडीतील भवानीचा भंडारा चिमटीत घेऊन ती चिमट जगदंब जगदंब म्हणत सदरेसमोर उधळली. दुसऱ्या चिमटीने भंडारा कपाळ्यावरच्या शिवगंधावर घेतला. चिमटीची दोन्ही बोटे आपल्या गाळ्याला टेकवली. भंडाऱ्याची भली थोरली परडी साऱ्या सदरभर फिरली. मानकऱ्याने आपले मळवट भंडाऱ्याने भरून घेतले.
राजांनी आपल्या मनाचा हेतू खुला केला. एक तपापूर्वी रायरेश्वरावर आम्ही श्रीचे राज्यास अनाभाकेने बांधील झालो. उमर कवळी असता दिमतीला मुठभर आसामी असता आम्ही अगस्तीचा मनशा बोलून गेलो. आजवर श्री साम यश देणार थोर झाले. एकट्याने बांधू म्हणता राहणीचे साधे घरटे बांधणे हे साध्य नच होय. ये तो श्रीचे गोमट्या राजाची बाबत आमचे दोन हात कैसा नतीजा पावावेत. एक म्हणता 10 हात आमच्या पाठीशी आले. पोक्तांचे जाणते बोल आम्हास मार्की लावते झाले. आऊसाहेबांचे मायेचे हात धीर दिलासा आणि डोळे आशीर्वाद देत आले. आज आम्हास याद येते ती आमच्या दादोजीची बाजी पालसकरांची. क्षणभर राजांचा आवाज घोगरा झाला. तुम्ही साऱ्यांनी अंगेजनीने कस्त केली म्हणून श्रीचे राज्याचे अंग धरले. आज 40 गडकोटांवर जरी पटका चढला, 10 हजारांवर पावलोक आणि तितुकाच घोडा लोकांचा जमाव जमला. आम्हास साऱ्यांची कदर करणे आहे म्हणून ही सदर आम्ही बोलावली. जैसी साध्य होय तैसी कदर आम्ही करतो आहोत. याहून तुमची जाणती कदर श्री आमचे हातून करवून घेणार. ये समयी कोणा समसे हातून गैरमरातब जाहिल्यास श्रीसाठी मन मोठे केले पाहिजे. आम्हास आपले लेकरू मानले पाहिजे. समस्तांनी लेकरास आसरा दिला पाहिजे. जंग मैदानावर कंठाची घाटे फुलवून हर हर महादेव गर्जत गनिमावर तुटून पडणाऱ्या शिवाजीराजांचे हे दुसरे रूप होते. ते पाहून सदरेवरच्या बाराबंद्यातील रांगडी मने हेलावून गेली. राजे बैठकीवर उभे राहिले. तलवारीच्या पात्यासारखे त्यांचे रक्त जागते बाकदार सतेज नाक नजर खेचून घेत होते. राजांनी सदर बैठकीवर बसलेल्या नेताजीराव पालकरांना अभिमानाने साथ घातली. नेताजीराव आमच्या सामने या. नेताजीराव राजांच्या समोर आले. कमरेत वाकून त्यांनी राजांना मुजरा घातला. कारभाऱ्यांनी हाती धरलेल्या तबकावरचा सरपोत दूर केला. तबकात रत्नजडीत मुठीची म्यानबंद तलवार, तुरेवाली कंगणीदार भगवी पगडी, शुभ्र बाराबंदी आणि मान चोळणा होता. राजांनी तबकातील तलवार उचलली. तिच्या फासबंदाची गाठ नेताजीरावाच्या कमरेभोवती बांधली. कमरेभोवती बांधत ते तळपत्या डोळ्यांनी म्हणाले, सुभेदार, नेताजी आजपासून श्रीच्या राजांचे सरनौबत झाले. गहिवरलेले नेताजीराव राजांचे पाय शिवण्यासाठी वाकू लागले. झटकन त्यांचे खांदे आपल्या हातांनी थोपवीत राजांनी त्यांना वर घेतले. क्षणभर नेताजीरावांवर आपली सूर्यपेट नजर जोडून राजांनी प्रेमभराने त्यांना मिठी मारली. निळो सोनदेवांना मुजुमदारीची, आबाजी महादेवांना सुरनिशीची वस्त्रे राजांनी अशीच बहाल केली. एसाजी काकांना पायदळाचे सरनोबत म्हणून रत्नजडीत तलवार बांधली. कुणाला चांदीचे तोडे, कुणाला कट्यार, कुणाला तलवार अशी साऱ्यांच्या इमानी चाकरीचे कदर राजांनी केली. स्वतःसाठी गुणवंत आणि भोवतीच्या मंडळीसाठी गुणपारखी असा तो राजा होता. तो साऱ्यांची कदर करीत होता. पण सदरेवरचा त्यांचा एक एक बोल ऐकूनच सारे धन्य झाले होते. त्याच्या एका बोलासाठी जान कुर्बान करण्याची सर्वांची कमरबंद तयार होती. कदर दरबार सरला. राजगडाच्या कारभाऱ्यांनी बैठकीवर बसलेल्या राजांच्या हाती त्यांच्या मुद्रेचा नुकताच सुघड बनवलेला नवा साचा दिला. राजांनी तो निरखायला सुरुवात केली. त्या अष्टकोनी मुद्रेवर उलट्या साचेबंदात कोरीव अक्षरे होती. प्रतिपश्चंद्रलेखे व वर्धिष्णूर विश्वश्व वंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्रा हे राजते. ती चंद्ररेखेची मुद्रा पाहताना राजांना सईबाईंची याद झाली. त्यांनी नवे मुजुमदार निळो सोनदेव यांना बैठकीजवळ बोलावून घेतले. दमगीर झाल्या आवाजात राजे त्यांना म्हणाले, मुजुमदार, आमच्या कबिल्याकडे कापूर
कापूर होळ्याच्या गाड्यांची धाराऊ आहे, तिला सालीना 26 होऊन तैनात जोडून द्या. जातीनिशी तुम्ही ते होऊन पावते करीत चला.